तो मित्र आता अभ्यासाला बस बरं बास झाला खेळणं काय काय थोडा वेळ खेळतो थोडा वेळ नाही बस म्हणला ते बघ ते बघ बाबा काय हो आज उशीर हा जरा आज कंपनीत प्रॉब्लेम झाला दुपारपासून त्याच्याच मागे होतो का हो काय झालं काही नाही ग नेहमीच्याच कटकटी वर्कर्स प्रॉब्लेम लेबर ऑफिसरचं काम म्हणजे ना कटकटच आहे डोक्याला असो ए प्लीज पटकन एक कप कॉफी कर यार जाम डोकं दुखायला लागले सौम्या हे गणित सोडवा तोपर्यंत काय सौम्या गणिताचा अभ्यास चालू आहे वाटत हो हां हॅलो हां बोला सर हां हो सर पण पण सर कॉम्पेन्सेशन फार मागत जाऊ ते बरो सर पण तुमच्या प्रेस्टीज इश्यूमुळे मी भरडला जातोय ते तो म्हणतोय एवढं कॉम्पेन्सेशन औ हो सर हो समजते हो ऐकतोय मी ठीक आहे ओके सर बर कुठं झालंय सौम्या बागेत कशाला बाहेरच्या काकावाला चॉकलेट देणार आहेत नाही नाही जायचं नाही पण त्या मला दोन चॉकलेट देणार अरे मी देतो चॉकलेट द्या आत्ता नाही उद्या पण त्या काकावाला आत्ता चॉकलेट देणार सौम्या उद्या देईन म्हणलं ना जा चल अभ्यासाला बस चल नाही तर झोपा आता चला पण जा म्हणलं ना अभ्यासाला जा चल अहो आज बाहेर जायचं ना रात्री अभ्यासाला बस म्हणलं ओ काय म्हणाली बाहेर नाही नाही नको आज नको खरंच नको का बरं आज खूप प्रॉब्लेम झाला का कंपनीत आजकाल या कामगारांच्या प्रॉब्लेम्समुळे ना तुम्ही घरी नीट वागत नाही सतत टेन्शन मध्ये असता मग आता घरात आल्यावर बागडायला लागू का काय अगं दमतो मी खरंच डोकं भणभणत असतं माझं कॉफी प्यायला ना की जरा वाटतं वाटत आई त्या मी बागेत जाऊ नाही नको पण का तुझ्या ओळखीचे आहेत का ते पण त्या चॉकलेट दाखवतात आणि बोलवतात मग अहो अहो काय तुम्ही कंपनीतून कुणाला घरी बोलावलं होतं का नाही का नाही मग तो माणूस कोण आहे कोण माणूस तो दिव्या, तो? तो, तो, हाँ, हाँ, तो दिव्या खाली बसलाय तो दे या माणसाला मी पहिल्यांदाच बघतोय नाही मग आपल्याकडे बघून हसतोय का मग आजपासून असेल कोणीतरी वेळ सर सौम्याला बाहेर बोलवतोय चॉकलेट घ्यायला लहान पोरगा दिसला म्हणून खेळवत असेल तू दिव्याखाली का बसला इथे घरी दिवे नसतील त्याच्या म्हणून वर्तमानपत्र वाचायला आला असेल <laughs> नाहीतर सारखा पेटून तो सुद्धा म्युन्सिपालिटीच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायला आला असेल काहीतरी विचारत असतेस तू सौम्या सौम्या काय चाललंय पण काका काय काय चाललंय काय मगाशी सांगितलं होतं ना सांगितलं होतं ना मगाशी जायचं नाही म्हणून पण दोन चॉकलेट काय दोन च... सौम्या आ, हो किती ओरडताय हो ये, ये रे बा अगं बघ ना पासून सांगतो मी तो रडू नको हा ये इकडे चल जा आज चल ये इकडे आपण जेऊयात हा या सांगतोय मग ऐकत नाही अहो अजून तो, तो तिथेच आहे आणि तसाच असतोय जाऊ दे ग असेल कोणीतरी वेडसर माणूस सौम्या जेवायला बसला का आपण हे बसायचं ना नाही नको भूक नाही काय हो आहे रोजच चालू आहे हो ना तुमचं हे भूक मरते ग भूकच लागत नाही अहो पण काही कळत नाही बघ आज पुन्हा भांडणं झाली का कंपनीत आजचं तर काही विचारूच नकोस का काय झालं ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट हम्म ऍसिड टँक मध्ये पडून एक जण जळून मेला तडफडत होता मरताना पाहिलं त्याला अगं अशी काय बघतीयेस मी नाही तडफडलो नाही मग मग काय मग काय मग काय नेहमीच कॉम्पेन्सेशन किती द्यायचं यावरून वातावरण तंग आहे खर तर ना चूक कंपनीचीच आहे टाकीकडचा भाग त्या त्या बाजूला गोडाऊन पोती घेऊन त्या बाजूनच जावं लागतं हा जात होता चिखलातून पाय घसरून पडला आणि मी किती वेळा रिपोर्ट केला की काहीतरी सेफ्टी मेजर्स घ्यायला हवीत पण ऐकतो कोण यांना साल्यांना पैसा आहे खोऱ्याने ओढतात कोणी मेल तरी यांच्या बापाचं काय जाते अगं तुझ्याशी बोलतोय मी कुठं लक्ष आहे सौम्या सौम्या बेटा झालं <laughs> का जेवण अरे बाप रे कट्टी का काय सौम्या मग चॉकलेटचं काय करूया तुम्ही आईकडे द्या मी आईकडून घेईन अरे <laughs> पण आई जर तुझ्याशी कट्टी असेल तर हो अरे <laughs> खरच विचार आईला अहो <laughs> अजून तू तिथेच आहे कसा हसतोय बघा ना चक्र हो का। अगर... काय चोर वगैरे नसेल ना चोर वगैरे नसेल ना पाळत ठेवून पाळत अशी उघड्यावर कशाला ठेवेल जाऊन त्याला हटकू नसेल अगे काय करणार प्लीज तुम्ही जाऊ नका अगं जाईल तो कंटाळून हे बघ तू आपण ना दारच नको उघडायला आपण आपण लाईट मालवून झोपून टाकू काय एवढ्या लवकर अहो लाईट घालवले म्हटल्यावर निघून जाईल तो हा ठीक आहे पण पण तो टेबल लॅम्प राहते केला का हा हो काय काय करतोय काय आपल्या बंगल्याभोवती चक्कर मारली त्याने आणि आता हे परवा लॉकर मधून काढलेले दागिने परत ठेवलेत ना हो सकाळीच का नाही असंच विचारलं तुला <laughs> काय वाटलं चोर आहे आपल्या बंगल्यात घुसणार <laughs> न वाटायला काय झालं अशीच <laughs> असतात ही माणसं एकटा नसेल तो बरीच माणसं असतात okay. चोरी तर करतातच शिवाय शिवाय पुरा राहू नये म्हणून खून पण करतात उगाच काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस मी आहे ना तुम्ही तुम्ही एकटे काय करणार अगं पण काही करतोय का तो हा काही करायच्या आधी चोरी करून खून पण करून घेतलाच आपला तुम्ही किती चिडा पण मला भीती वाटते आधीच सांगते तुम्हाला सौमित्र लहान आहे आपला हे हे बघ बघ घाबरू नकोस उगाच काही होणार नाही डोंट बाय मी आहे तुझं जा जोप काय झालं आता उठलीस का नाही तो अगं गेला तो फाटका पर्यंत जाऊन बघून आलोय मी मला नाही झोप येते तुम्ही चिडलात मगाशी भीती वाटते हो मला आजकाल काही सांगता येत नाही अगं बघा बर तुम्ही तो गेला नाहीये बग बग, तो, तो मागच आहे कुठे कंपाऊंडच्या वती फिरतोय काय हो असं काय करतोय तो कुठे जात आहे बाहेर थांब बाहेर जातो आणि दोन मारतो त्यांनी काही केलं म्हणजे काय करणार तो त्याला काय खेळ आहे का पासून बघतोय चेष्टा करतो काय हा ऐका नका जाऊ म्हणते ना मी अगं मग काय करू जागा राहू आतरभर घाबरत घाबरत खिडकीतून बघू मग पासून बघतोय सलग नजर गेली की दात विचकतो त्या सौम्याला चॉकलेट दाखवतोय बघल्या भोवती बाहेर जाऊ नका अगं पण वाईट असतात हे लोक चाकू भिकू मारला म्हणजे हा चाकू मारतोय बघतो ना मी काय करतो कुठे बाहेर आलो

आधी जरा चिडल्यासारखं झाल्यावर आजकाल त्रास होतो तुम्हाला शांत भाबरपासून बघतोय त्याला त्याला आधी कधी आपल्या घराच्या आसपास पाहिलं होत नाही म्हणजे आजच दिसतोय तो पहिल्यांदा आजच संध्याकाळपासून का नाही काही नाही कंपनीत वादावादी झाली म्हणून कामगार तर काय हो अग असंही असू शकेल आमचे कामगार कुठल्याही थराला जातात जंगली आहेत म्हणजे म्हणजे अग त्यांच्या मनासारखं कॉम्पेन्सेशन मिळालं नाही म्हणून त्यांचा राग माझ्यावर काय करतील काही घरावर दगड फेक सकाळी बाहेर पडल्यावर हल्ला किंवा सौम्याला पळवून होतो मला बघ ऐक ऐक शांत आणि हा मेला बंगला तरी इतका एकाकी ना ओरडून मेलो तरी पत्ता लागला अगं जरा म्हणत नव्हते मी आपण गावातलं घर नको सोडायला अगं पण तुम्हालाच बंगल्याची हाऊस चार जवळची माणसं सोडायची आणि पडा इथे माल राहणार अगं ऐक जरा सारखे बडबड <laughs> सॉरी हे बघ ऐक सर ऐक शांतपणे ऐक हे बघ उद्या सकाळी तो नसेल तर ठीक नाही तर उद्या तुम्ही तुम्ही दोघं तुझ्या मावशीकडे हं ठीक आहे आणि तुम्ही मी राहीन इथे एकट नाही नको आता नको काय आता नको काय हं इथे उगाच बंगला घेतला एवढ्याला भीती वाटते अमुक तमुक बोलत तुम्ही तु... नाही घाबरलात तुम्ही नाही छे घाबरलो नाही घाबरलो नाही ग पण तुमची काळजी वाटते मला सांगितलं नाही हे कामगार फार वाईट असतात त्यांच्या मनासारखं झालं नाही तर वाटेल त्या था झालं ना नोकरी बेकार आहे सोडून देतो एक दोन दिवस वाट पाहू नाहीतर नाहीतर सरळ राजीनामा उगाच, उगाच ना डोक्याला ताप नको ता का आता काय आता काय आता शांतपणे झोपूया सकाळी सगळे एकदमच बाहेर पडू मी तुम्हाला मावशीकडे सोडतो आणि मग मी कंपनीत जातो उद्यापर्यंत सोल्युशन निघालं तर ठीक नाहीतर नाहीतर उद्याच नोकरी सोडतो दुसरी शोधतो आहो झोपलात नाही पण हा हा कामगारच नसेल तर दुसराच कोणी असेल तर दुसरा दुसरा कोण असू शकतो कोणी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या टोळीतला असेल तर एकटे दुखटे बंगले पाहून खून दरोडे घालणार आहेत पैकी खून खु, आ, 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 प, पड़ मग, पड़ मग, हो सहज शक्य आहे पण मग पण मग त्याने काहीतरी करायला हवं होतं कोणी सांगावं कदाचित इतरांची वाट पाहत असेल किंवा दोन चार दिवस पाळत ठेवून मग नाही पण पण काही उपयोग होणार नाही आपण उद्या गावात जाऊ राहिला तुला बंगला फारच एकाकी आहे नाही बोंबल तर कुत्र सुद्धा फिरकणार नाही इथे आता अगदी आत्ता ते आले तर आत्ता हो आले तर कुठून येणार म्हणजे कुठून येतील दार वाजून दा, दार नीट लावलंय ना दार तर आपण दार उघडायचं नाही उघडायचं नाही मग ते दार तोडायचा प्रयत्न करतील त्याच्यावर लाथा घालतील आणि तेवढ्यात सौमित्र उठला आणि रडायला लागला तर आणि हे समजा मागच्या खिडकीतून आले खिडकी हो गॉड थम थांब मी खिडकी लावून घेतो सौम्या हे सौम्या अहो त्याला सौ, कशाला उठवत आहे सौम्या उ, उठ, उठ, उठ. सौम्या उठा खाली ये उठ हा की नाही खिडकीतून आले असते ना तर सौम्याच पहिला सापडला असता आपण ना आपण एक काम करूया तेच बसून राहू हॉलमध्ये होप तू झोप तू विश्रांती घे मी मला नाही बाई झोप याची मी जागीच राहते बर ठीक आहे ठीक आहे तो अहो हो, हो, हो। ना सौमित्राला शाळेतच नको पाठवायला बर हा शाळेपाशी तो गेला म्हणजे मग त्याला चॉकलेट वगैरे दाखवून फसवलं म्हणजे अगं शाळा चालू असताना कसा जाईल तो तिथे शाळेचं दार तर बंद असताना सुट्टीत नाही जायचं बाहेर वर्गाच्या एवढी अक्कल नाही कसली सवय ए सगळी सवय ना तुझ्यामुळे लागले नसते लाड मी तूस करते हा रोज कामावरून येताना कॅडबरी आणि चॉकलेट मी आणते ना अगं बघ पर... हे बघ हे बघ हे बघ हे बघ आता आपल्याला वाद घालून काय उपयोग आहे का हा हे बघ हे बघ सौम्याला जर त्यांनी पळवून नेलं तर काय बोलताय चार पाच दिवस ना त्याला शाळेतच नको पाठवायला आणि आणि तुम्ही सुद्धा एकटे कुठे बाहेर फिरू नका शी चला आपला काय गुन्हा आहे काय गुन्हा आहे आपला ही असली कैद आपण का पत्करायची काय खून केलाय का चोरी अरे चोर खुनी तो आणि तोंड लपवायचं ते आपण हो तो अजून तिथंच आहे एक बघतोय खिडकीकडे मी ना मी पोलिसांना फोन करतो हा हा काय झालं परत परत करून बघा लागला नाही आता अगं पण त्यांना फोन करून काय सांगणार काय म्हणजे एक माणूस आमच्या घरापाशी उभा आहे वेड्यात काढतील आपल्याला कशावरून तो माणूस खुनी किंवा चोर आहे असं विचारल्यावर काय सांगायचं मग आता आपण काय करायचं वाट पाहायची कशाची सकाळ व्हायची किंवा किंवा दार वाजायची हे बघ हे बघ ना हे बघ दार वाजलं ना दार वाजलं तर तू पटकन सोम्याला घेऊन वरच्या खोलीत जा दार लाव आणि खिडकीतून उडी मार पण खाली सौम्याला घेऊन भेटते बघ फार उंच नाहीये खिडकी थोडं लागेल पण जीव वाचेल आणि तुम्ही मी दारू दार अडवून धरी मग त्यात आले तर मारतील मला पण पण तुम्ही तर वाचाल की नाही पण त्यांनी आम्हाला पाहिलंय आम्ही कुठे गेलो म्हणून आमचा पाठलाग केला तर खरंच अरे हो मम्मा मग आता आपण काय करायचं आपण मागच्या गॅलरीत जाऊन आरडा आरडा करायचा नको 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 मग तो शांत बसलाय त्याच्याऐवजी तो काहीतरी करायचा त्यापेक्षा त्यापेक्षा काय खिडकीत बसून राहू हा यायला लागलं ना तर लगेच आपण ओरडायला उर, लागूया हा? अगदी अगदी कुणी गाडीत असलं ना तरी ओरडूया चालेल मी मी गाव राहते वरची खोली बंदच दे तू इथेच थांब नाही असं कर काय असं कर कपाटातले सगळे पैसे दागिने सगळं आण सगळं आण एकत्र कर इथे घेऊन कशाला समजा ते आले तर देऊ टाकू ना निदान मारणार तरी नाही हे घ्या ठेव तिथं किती वाजले ग साडेपाच झाले साडेपाच साडेपाच रात्रभर आपण रात्रभर जागे आहोत आज रात्री सुद्धा तो आला तर नाही नाही हे असं जगणं अवघड आहे आपण गावात जायचं का राहायला अगं पण तो तिथेही आला तर मारायला किंवा पाळत ठेवायला आला असेल तर तो तिथेही यायचा उगाच उगाच इतरांना कशाला त्रास मग आपण रोज असंच जाग राहायचं हां आपण रोज असंच जाग राहायचं नाही काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे ओके ओके हे बघ हे बघ मी बाहेर जातो बाहेर हो मी बाहेर जातो नाही हे तू ऐक तुम्ही दारू बसून माझं ऐक माझं ऐक ऐक माझ मी हे पैसे घेऊन जातो त्याच्या पायावर ठेवतो एक्सक्यूज मी मिस्टर तुम्ही कोण आहात मला माहिती नाही हे घ्या हे घ्या हे घ्या घरात होतं नव्हतं ते सगळं याच्यात मी हवं तर तुमच्या पायावर डोकं ठेवतो पण प्लीज पण प्लीज तुम्ही बोलत का नाही तुम्ही बोलत का नाही मी हवं तर आणखी काही रक्कम देतो पण किंवा किंवा मी फॅक्टरीच्या मालकांना रिक्वेस्ट करतो कॉम्पेन्सेशन द्यायला सांगतो आणि नाही दिलं ना मी रिझाईन करीन त्या प्रकरणात खरंच माझा काही दोष नाही हो खरंच सांगतो खरंच सांगतो मी अगदी साधा सरळ माणूस आहे हो, ना कुणाच्या अध्यात्म न आमचं एक छोट कुटुंब आहे सुखी कालपासून डोळ्याला डोळा रे हे बघा हे बघा मी रात्री काही चिडून बोललो वगैरे असेल तर माफ करा रागात किंवा टेन्शनमुळे बोललो असेल पण तुम्ही काहीतरी बोला हो? काहीतरी बोला द्यावं आम्हाला पायावर डोक्यात ठेवतो पण अहो राहू राहू दे, दे. खूप त्रास झाला वाटतं तुम्हाला सगळं जीवन बारा तासात ढवळून निघालं असेल ना <laughs> काळजी करू नका मी एक साधा माणूस आहे अहो खरंच माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या वादळांचा अभ्यास करणारा एक अभ्यासक साधा माणूस काय रिलॅक्स मिस्टर मी फार त्रास दिला तुम्हाला नाही एका रात्रीत एका दिव्याखाली उभ्या असलेल्या माणसानं एका कुटुंबात केवढं वादळ उठवलं नाही पार उसकटून टाकलं त्यांना वा रिलॅक्स मिस्टर रिलॅक्स अँड सॉरी फॉर द टेन्शन फुल नाईट हॅव अ नाईस डे म्हणाला तो रिलॅक्स रिलॅक्स म्हणजे रिलॅक्स रिलॅक्स असं म्हणालो तो रिलॅक्स